सलाम मुलांनो, आज आपण बघूया पाठ तिसरा, निवारा आपला आपला। सब्जेक्ट परिसर अभ्यास, वर्ग तिसरा मधील पाठ तिसरा, निवारा आपला आपला। हा आपण ऑलरेडी सेतू अभ्यासक्रमामध्ये लर्न केलेला आहे, पुन्हा एकदा रिव्हिजन या ठिकाणी करून घेऊ। सांगा पाहू, आता ही मांजर दिसते तुम्हाला या बिळाजवळ दबा धरून बसलेली आहे, का बर? तिला काय दिसत असेल या बिळात? बघा इथे दाखवलेलं आहे, तिला उंदीर दिसतो की? अरे उंदीर आहे वाटते या बिळामध्ये, हो ना? मग तिला जसा तो बाहेर येईल उंदीर, त्याला पकडून खायसाठी त्या ठिकाणी ती दबा धरून बसलेली आहे। मांजर कशासाठी दबा धरून बसले? तर उंदीर पकडून खाण्यासाठी, ठीक आहे। निवारा म्हणजे काय रे? आपलं राहण्याचं ठिकाण, जिथे आपण राहतो त्याला निवारा म्हणतो। आता ही मांजर आहे, कावडे आहे, कावड्यांची पिल्ल आहे, कावड्यांची घरटी आहे, या ठिकाणी अंडी दिलेली दिसते तुम्हाला। कावडे का घाबरले आहेत? ते मांजराला का हुसकावत आहेत? का हुसकावत असतील? बघा इथे कावड्यांची पिल्ले आहे, अंडी आहे, बाकीचे जे कावडे आहेत हे त्यांचं रक्षण करत आहे। मग आपल्या पिल्लांना, आपल्या अंडी जे दिलेली आहेत त्यांना वाचवण्यासाठी ते मांजराला हुसकावून लावत आहेत, बरोबर? सांगा पाहू, पक्षी घरटी बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात? पक्षी घरटी कशापासून बनवतात? काड्या, कापूस, गवत, दोरीचे व सुतळीचे तुकडे यांचा वापर करतात। बिळात कोणकोणते प्राणी राहतात? उंदीर, घूस, साप हे बिळामध्ये राहतात। तिसरा प्रश्न आहे, पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? त्यांची राहण्याची सोय कोण करते? पाळलेल्या कोंबड्या बिळामध्ये राहतात का, खुराड्यामध्ये राहतात का, तबेल्यात राहतात का, गोठ्यात राहतात का? हे आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत सेतू अभ्यासक्रमामध्ये। मग पाळलेल्या कोंबड्या कुठे राहतात? खुराड्यात राहतात। त्यांची राहण्याची सोय कोण करते? माणूस, जो त्यांना पाळतो, बरोबर? घराची गरज कशासाठी? घर कशासाठी पाहिजे आपल्याला? ऊन, वारा, पाऊस, थंडी यापासून रक्षण होण्यासाठी, हो की नाही? कडाक्याची थंडी, सोसाट्याचा वारा, रणरणते ऊन, मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो, यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो। घरामुळे चोरीची भीती कमी होते, बरोबर? काही लोक जंगलाच्या ठिकाणी अगदी जवळ राहतात, त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते, घरामुळे ती सुद्धा कमी होते। चेडू लक्षात आलं? चित्रात बघा ती मुलगी, सोसाट्याचा वारा सुरू आहे बाहेर, दिसत की नाही? परंतु घरात असल्या कारणाने तिला सुरक्षित वाटत आहे। तेच जर बाहेर राहिलं तर आपल्याला आपण घाबरतो की नाही? नेक्स्ट, आपल्याप्रमाणे प्राण्यांनाही घराची गरज असेल का? मग जसं आपण निवाऱ्यासाठी आपण घर शोधतोय, घर बांधतोय, त्या ठिकाणी जाऊन राहतोय, स्वतःचं रक्षण करतो ऊन, वारा, पाऊस, थंडी यांपासून, ठीक आहे, मग प्राण्यांना सुद्धा निवाऱ्याची, घराची गरज आहे का? हो आहे। मग काही प्राण्यांना घराची गरज असते, ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात, तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित ठिकाणी निवारा शोधतात, ठीक आहे। या ठिकाणी नवीन शब्द कुठला दिलेला आहे? निवारा। संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा, ऊन, वारा, पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा, निवारा म्हणजेच काय?
आसरा। ओके, स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी। आता आपण बघितलं घर कशासाठी पाहिजे, ठीक आहे, मग निवारा स्वतःसाठी कोण कोण बनवते, कोणकोणते प्राणी बनवतात ते पाहूया। यामध्ये पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील, घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो। बघा या चित्रामध्ये तो अंडी देतोय, त्यामध्ये मग पिल्ले जन्माला येतात, मग त्या पिल्लांना लहानाचे मोठे करतोय, हा म्हणजे हे काय आहे मग पक्ष्यांचं घर, निवारा। अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते, त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते, पक्ष्यांना सुरक्षित ती जागा हवी असते। अंड्यांमधून पिल्ले बाहेर येतात, पिल्ले खाणारे प्राणीही असतात। स्वतःचे रक्षण करण्या इतकी ताकद पिल्लांमध्ये नसते, घरट्यांमुळे पिल्लांचेही रक्षण होते, म्हणून पक्षी घरटी बांधतात। घरटे बांधण्यासाठी काय वापरतात बघा, पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात, कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे सुद्धा वापरतात। आता कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे वापरण्याचं कारण काय आहे, त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते। सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात, प्रत्येक पक्षी हा वेगवेगळ्या प्रमाणे घरटे बांधतोय, प्रत्येक पक्ष्याचं घरट वेगळं वेगळं असतोय। जसं आपलं घर, प्रत्येकाचं घर वेगवेगळे असते, हो की नाही, एकसारखंच असते का नाही, कोणाची झोपडी असते, कोणी मातीचं बांधतोय, कोणी गवतापासून झोपडी बनवतोय, कोणी सिमेंटचं बांधतोय, कोणाला छप्पर असते, कोणी कवेलू, कोणाचं घर कवेलूचं असते, कोणी टीन लावतात त्यावर आपापल्या ऐपतीप्रमाणे आपापल्या। ठीक आहे, म्हणून या ठिकाणी आपण काय शिकलो, आता प्रत्येक पक्ष्यांचं घरट एकसारखं नसते, त्याचं घरट आतून मऊ आणि उबदार कशामुळे राहते, कापूस दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे यामुळे राहते। पक्षी घरटे कशापासून बांधतात, गवत काड्या यांचा उपयोग करतात, ठीक आहे। घरट्यामुळे पक्ष्यांचे रक्षण होते आणि पक्ष्यांनी त्या अंड्यामधून बाहेर आलेल्या पिलांचे सुद्धा रक्षण होते, हे तुमच्या लक्षात आलं। नेक्स्ट पॉइंट, घरट्यासाठी पक्षी जागा ही सोयीची निवडतात। आता सुगरण पक्षी, हा सुगरण पक्षी आहे, घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात। झाडांच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात, त्यातल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते। अंडे खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते, म्हणजे नेमके घरटे कुठे बांधायचे ते सुद्धा त्यांना आधी ठरवावं लागतं, बरोबर आहे। मग आता ते या ठिकाणी अंडे देत असणार, बरोबर, मग अंडी खाणाऱ्या पक्ष्यांना किंवा इतर जे असतील अंडी खाणारे त्यांना यामधून आतमध्ये जाऊन इथे जाऊन अंडी खाणे अवघड जाईल, हो ना। आणि उलट फांदी उंचावर असते आणि ती कुठे झुकलेली असते, पाण्यावर झुकलेल्या असतात, जेणेकरून त्यांनी खाण्याचा प्रयत्न जरी केला तरी तो कुठे जाऊन पडेल, पाण्यात, बरोबर आहे। वापरतात ना ते आपलं आपलं डोकं, हो की नाही। चिमपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षाही लहान असतो, चिमणीपेक्षाही लहान छोटासा चिमपी नावाचा पक्षी हा सर्वांनी आपापल्या घरी बघितला असणार, फुलझाडांवर नेहमी तुम्हाला दिसतोय तो। तो घरट्यासाठी किंचित मोठी पाने असलेल्या झुडपाची निवड करतो। बघा, जवळजवळ असणारी झुडपांची पाने शिवून तो घरटे बनवतो। शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो।
ते चिमुकले घरटे त्या छोट्याशा पक्ष्याला पुरेसे असतात. आता त्याला शिंपी काबर म्हटलं असणार. हा, शिंपी म्हणण्याचं कारण काय आहे? कारण तो बारीक वेल वापरतो त्याचं घरट बनवण्यासाठी, त्याला ते शिवता येते म्हणून तो शिंपी. ठीक आहे, बाकी दुसरं काही लॉजिक आहेच नाही असं तरी मला वाटते. असं नेक्स्ट, काही कीटक सुद्धा त्यांचे निवारे स्वतः बनवतात. मधमाशा झाडांवर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात. मधमाशांची पोळी, ही मधमाशी. मधमाशा झाडावर किंवा डोंगराच्या उंच कपारीच्या छताखाली पोळी बनवतात. मग या पोळीमध्ये ते फुलांमधील मधुर रस आणून सोडतात, ज्याला आपण मध म्हणतो. थोडं 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 रोज गोळा करतात. बरोबर, पुढे पाहू. घुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात. राहण्यासाठी ते जमीन पोखरून काय बनवतात रे? बिळे बनवतात. घुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात. घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिळे करतात, पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. मग शेतात कुठे राहतात? जमीन पोखरून बिळे करून राहतात. बरोबर आहे. उंदीर आणि घुशी माणसांच्या वस्तीत राहतात बिळे करून. त्याचं कारण काय असेल? त्यांना अन्न आणि पाणी सहज मिळते म्हणून. बरोबर आहे. पण ते बहुधा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात. त्याचं कारण काय आहे? कारण सिमेंटने बांधलेल्या घरात त्यांना सहसा येता येत नाही, कारण त्यांना सिमेंटने बांधलेले घर पोखरता येत नाही, त्यांचं बीड बनवता येत नाही. बरोबर, म्हणून सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. ओके, सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी येत नाहीत, याचं कारण काय आहे? असा जर प्रश्न विचारला तर मग तुम्ही काय सांगाल? सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर व घुशी येत नाहीत, कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोखरता येत नाही. बरोबर. नेक्स्ट, परिसरात आयता निवारे शोधणारे प्राणी कोण कोण असेल? साप, कबूतर, वाघ. बघूया. काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतःच काहीच खटपट करत नाहीत, ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात. काही कबूतरे आणि पारवे जंगलात राहतात, काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात, तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाळींमध्ये निवारा शोधतात, जिथे लपण्याची जागा आहे उंचावर. आता कबूतर कुठे राहतात? हे घरटे करून राहत नाही, मोठमोठे अपार्टमेंट उंचावर जिथे लपण्याची जागा आहे त्या ठिकाणी जाऊन राहतात. बरोबर. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेमध्ये राहतात, ते स्वतःच घर स्वतः बनवत नाहीत. काही प्रकारची वटवाघळे उंच झाडावर राहतात, तर काही प्रकारची वटवाघळे डोंगराच्या अंधाऱ्या गुहांमध्ये सुद्धा राहतात, किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्ये सुद्धा निवारा शोधतात. मग यामध्ये काय बघितलं आपण? परिसरात आयता निवारे शोधणारे प्राणी कोणते? एक झालं कबूतर, नंतर वाघ, बिबटे, तरस, ज्याला तुम्ही तडशा म्हणता. कबूतर, वाघ, बिबटे, तरस आणि वटवाघळे किंवा वटवाघूळ. ओके, एवढं समजलं तुम्हाला?
हे बघा वाट बघू। माहित आहे का तुम्हाला, नाग वारुळात राहतो असे म्हणतात, पण ते खरे नाही। मुंग्या वारुळ बनवतात, नाग बनवत नाही। नाग बिळात राहतो। चित्रामध्ये तुम्हाला मुंग्यांनी तयार केलेलं वारुळ दिसत असेल, यामध्ये नाग राहत नाही, तर तो कुठे राहतो, उंदरांच्या बिळामध्ये जाऊन राहतो। नाग सुद्धा घर बनवत नाही, म्हणजे यामध्ये आणखी एक शब्द आपल्याला ऍड करावा लागेल, ठीक आहे। पाळीव प्राण्यांचा निवारा। काही लोक प्राणी पाळतात, पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात। कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात। कोंबड्या कुठे राहतात, खुराड्यामध्ये। गायींसाठी गोठा बांधतात, मग ज्या ठिकाणी गायी राहतात त्याला आपण काय म्हटलंय, गोठा। ओके, नेक्स्ट। घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात, मग घोडा जिथे राहतो त्याला आपण काय म्हटलंय, तबेला। हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, म्हणून मी तिथे गोल करतोय। आपण काय शिकलो, थंडी वारा ऊन पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते, हे आपण बघितलं। काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात, परंतु काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतः तयार करत नाही, तर ते आयता निवारा शोधतात। ओके, काही प्राणी आपण पाळतो, पाळलेल्या प्राण्यांसाठी आपल्याला निवारा तयार करावा लागतो, हे आपण बघितलं। हे नेहमी लक्षात ठेवा, हौसेकरिता प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का, नाही। प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे। जसं आपण प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवून त्यांना पाळतो, तुम्हाला जर पिंजऱ्यात ठेवलं तर कल्पना करून पहा काय होईल। रोज जेवायला द्यायचं तिथेच, तहान लागली की पाणी द्यायचं, पिंजऱ्यातच बंद करून ठेवायचं, बरोबर। चला पुढे, स्वाध्याय। काय करावे बरे, आजकाल अनेक शहरांमध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली दिसते, त्याचे कारण काय असेल, ती पुन्हा वाढायला हवी। पक्ष्यांची संख्या खूप कमी होत चाललेली आहे शहराच्या ठिकाणी, याचं कारण काय आहे, की जिकडे तिकडे आपण वस्ती बनवत जात आहे, नवीन नवीन घरं, नवीन नवीन कारखाने, हो ना। मग हे करायसाठी काय करतो, आपण झाडं कापतो, वृक्षांची तोड करतोय, मग पक्षी राहतात कुठे, झाडांवर, झाडांवर घरटी बांधून राहतात। मग शहरांमध्ये जर झाडच नसली, झाडं कमी कमी होत चालली, तर मग पक्षी कुठे जाणार, जंगलाकडे। म्हणून शहरामध्ये पक्ष्यांची संख्या कमी होत चाललेली आहे, मग ती पुन्हा वाढायला हवी यासाठी काय करावं लागेल, यासाठी आपल्याला पुन्हा वृक्षांची लागवण करावी लागेल, नवीन नवीन झाडं लावावी लागतील, बरोबर। आणि पशुपक्ष्यांना आपल्याला अन्न पाणी पुरवावं लागेल, तेव्हा ती पुन्हा शहराकडे परत येणार, ठीक आहे। जरा डोके चालवा, मुंग्या कोणत्या पदार्थापासून वारुळ बनवत असतील, मातीच्या कणापासून। विंचू दगडाखाली सापडतो असे का म्हणत असतील, विंचू दगडाखाली सापडतो कारण विंचू हा दगडाखाली राहतो, तोच त्याचा निवारा आहे, म्हणून तो दगडाखाली सापडतो असे म्हणत असतील। काही कबुतरे आणि पारवे जंगल सोडून मनुष्य वस्तीच्या जवळ राहायला आले। काही उंदीरही मनुष्य वस्तीच्या जवळ राहायला आले, काय कारण असेल, कारण त्यांना मनुष्य वस्तीच्या जवळ अन्न पाणी सहजरित्या मिळते म्हणून। प्रश्न चौथा, पुढील चित्रातील प्राणी आणि त्यांचा निवारा यांच्या जोड्या लावा। आता बघा बरं या ठिकाणी, हे काय, बीड, मग बीडामध्ये कोण राहणार, उंदीर, घरटे, चिमणी, गुहा, इथे कोण, वाघ, आणि हे खुराडे आहेत, म्हणून इथे कोण राहणार, कोंबडी। ओके, सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात,
नंबर दोन, शिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो. नंबर तीन, काही प्राणी निवाऱ्यांसाठी स्वतःच काहीच खटपट करत नाहीत. वाघ, बिबटे, तरस डोंगराच्या गुहेत राहतात. घोड्याच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात. इतर प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी ऍड करतोय. या प्रश्नांची तुम्हाला येत असणार ते कदाचित. शिंपी पक्षी पाणी शिवण्यासाठी काय वापरतो? बारीक वेल. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड का असते? याचं उत्तर मी इथेच तुम्हाला समजून सांगितलं आहे. म्हणजे आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची असती तर आधी पाठाचं वाचन करायचं असते आणि मग पाठाचं वाचन करताना तुमच्या लक्षात येईल कोणत्या प्रश्नाचं उत्तर कुठे लपलेलं आहे. सुग्रण पक्षी घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात. झाडाच्या काही फांद्या पाण्यावर झुकलेल्या असतात. त्यातल्या उंचावरील फांदीवर सुग्रणीचे घरटे असते. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते. हे त्या प्रश्नाचं ते उत्तर आहे. अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड का आहे? सुग्रण पक्षी घरटे बांधण्यासाठी काटेरी झाडांची निवड करतो. ज्या फांदीवर घरटे असते ती पाण्यावर झुकलेली असते. ही फांदी खूप उंचावर असते, त्यामुळे अंडी खाणाऱ्या प्राण्यांना सुग्रणीच्या घरट्यात जाणे अवघड असते. पक्षी आपले घरटे आतून मऊ आणि उबदार कसे बनवतात? दोरीचे किंवा सुतळीचे तुकडे, कापूस यांचा वापर करतात ते घरटी तयार बनवत असताना, तयार करत असताना. हे मी तुम्हाला शिकवताना सांगितलेलं आहे. सिमेंटने बांधलेल्या घरात उंदीर आणि घुशी सहसा का येत नाहीत? कारण सिमेंटने बांधलेले घर त्यांना पोखरता येत नाहीत म्हणून. अंधाऱ्या गुहांमध्ये राहणारे वटवाघुडे आणखी कुठे निवारा शोधतात? तर पळक्या इमारतीमध्ये, जुन्या इमारतीमध्ये ते निवारा शोधतात. हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. असो, मग दिलेला हा स्वाध्याय तुमच्या परिसर अभ्यासच्या वहीमध्ये लिहा, या जोड्या पुस्तकामध्ये लावा. स्वाध्याय सोडवून झाला की त्याचा एक फोटो घेऊन आपल्या ग्रुपला शेअर करा. ठीक आहे, चला मग थांबूया.